राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, पण दुसरीकडे मात्र शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदार पात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा बी प्लॅन तयार केल्याचं समजते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेतली. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला गेला. लवकरच या प्रकरणाचा निकाल समोर येणार आहे. दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटाने आपली बाजू सविस्तरपणे मांडली. संपूर्ण कागदपत्र युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर येत्या 10 जानेवारीला या संदर्भातील निकाल राहुल नार्वेकर देणार आहेत. मात्र या निकालाआधीच भाजपने मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं किंवा शिंदे गटाकडे असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवल्यास उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.